नमस्कार, MKN सुपर फास्ट मध्ये मी सुनील आपलं स्वागत करतो। देश विदेश मनोरंजन आणि क्रीडा विश्वातील बातम्यांचा आढावा घेऊयात सुपर फास्ट। विधानसभा विरोधी पक्षनेते राधाकृष्ण विखे पाटील यांचे पुत्र सुजय विखे पाटील यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। वानखेडे मैदानावरती त्यांनी भाजपमध्ये प्रवेश केलाय। सुजय यांच्या भाजप प्रवेशाच्या बातम्यांना अखेर पूर्णविराम मिळाला असून मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या उपस्थितीमध्ये त्यांचा भाजपमध्ये प्रवेश झालाय। अहमदनगर लोकसभा मतदारसंघ काँग्रेससाठी सोडण्यास राष्ट्रवादी काँग्रेसने नकार दिल्याने सुजय विखे